तर खासदार ओमराजे निंबाळकरांच्या सभेत आमदार कैलास पाटलांना चक्कर आली होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते. निरामय रुग्णालयात मध्ये त्यांनी जे आहे त्यांना ते रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. दरम्यान खासदार ओमराजे निंबाळकरांनी कैलास पाटलांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केलेली आहे. आमदार कैलासदादा पाटील यांना आज अस्वस्थ वाटल्यामुळे निरामय हॉस्पिटल येथे आणण्यात आले होते, पण त्यांची तब्येत आता स्थिर आहे. बहुतेक जागरण आणि गर्मी असल्यामुळे त्यांना चक्कर आली, भोवळ आली होती आणि त्याच्यामुळे उलटी झाली, पण आता तब्येत व्यवस्थित आहे. उष्माघाताचाच प्रकार आहे हा, हिट स्ट्रोक म्हणतो आपण, आणि गर्दी खूप असल्यामुळे ते सफोकेशन आणि त्याच्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत. बाकी ECG आणि हे सगळे बाकी नॉर्मल आहेत.